तारखेला आम्ही मोटरसायकलवरून येताना कुर्ला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गाड्या अडवल्या, लायसन मागितलं, लायसन दावलं, कागदपत्र, गाडी ती एकदम म्हणजे असे आमची गाडी 50-60 असल्यामुळं एकदम काठी घेऊन अडवा आला, त्यामुळं माझ्या पायाला बी विजा झालेली. आणि मग त्यांना मी विचारलं, बाबा एवढ्या शक्य तुम्ही एकदम अचानक कसं काय अडवताय लोकांना? तर त्यांनी सांगितलं की बाबा ही काय आत्ताची गोष्ट आहे का? SPला माहीत नाही का? या नांगरे पाटलाला माहीत नाही का? मुख्यमंत्र्याला काय माहीत नाही का? आम्ही गाड्या प्रत्येक टोल नाक्यावर अडवतो. टोल नाक्यावरून किती मंत्री येतात जातात, आम्हाला आम्हाला वरून आदेश आहे, त्यामुळे आम्ही लोकांना गाड्या शक्तीने पैसे वसूल करतोच असं त्यांचं म्हणणं आलं. मग त्यांना मी विचारलं, अहो मी तुम्हाला लायसन जावलं, कागदपत्र जावलं, तर ही पोलीस जाणून बुजून म्हणजे बळजबरीने पैसे घेतात. यांना अपघात झाला तर यांना वेळ नसतो म्हणजे बघायला, पण पैसे वसूल करायला म्हणजे शक्तीने वसूल करतात. आता 200 रुपयाच्या पावत्या फाडतात, काय ट्रकवाल्यांना अडवून 500-500 1000-1000 2000-2000 रुपये घेतात शक्तीने दादागिरी गुंडगिरी करून. म्हणजे पोलीस लोक म्हणजे गुंडगिरी करून पैसे वसूल करतात पोलीस. तर ह्या पोलिसांनी या पोलिसांना IGने म्हणा, SPने म्हणा, त्यांना आम्ही तिथं जाऊन निवेदन बी दिलेले, तर त्यांनी तात्काळ ॲक्शन घ्यावं. आणि कुठल्याही या महाराष्ट्राच्या जनतेला या लोकांनी ताप देऊ नये, माझी विनंती आहे त्यांना. आणि 26 जानेवारीला अमरण आमचं उपोषण आहे, तर उपोषणच्या आधी या लोकांवर कारवाई होव. 26 जानेवारीला आझाद मैदानवर आमचं उपोषण आहे. हवालदार अडवणारे हवालदार सुरेश मोरे, गणपती मोरे, गणपती मोरे या दोघांनी गाडी अडवली. तर त्यांच्यावर तात्काळ सांगलीचे SPनी नांगरे पाटलांनी सचिन गणपती मोरेने गाडी अडवली आणि त्यांच्यावर तात्काळ सात म्हणजे आपलं सांगलीच्या SPनी कारवाई करण्यात यावं आणि नांगरे पाटलांनी कारवाई करावं अशी आमची विनंती आहे. आम्ही त्यांना निवेदन दिलेले बी आहे ऑलरेडी. APIचं म्हणणं आहे, APIचं म्हणजे आम्ही चौकशी करून कारवाई करू, म्हणजे तपास करून. आता तपासाला ती हायवे रोड आहे, तर तपासाला तिथले स्थानिक लोक नसतात, हायवेला रोडचे म्हणजे असे तिथं प्रवासी असतात. आणि तिथं म्हणजे आजूबाजूला कोण नाही, आणि अशा जागेवर अडवलेली मात्र तपास करणार ही करणार. अपघात झाला तर वेळ नाही, काय नाही काय नाही. सांगलीच्या SPला आम्ही भेटलो, त्यांना निवेदन दिलेले, स्वतः नांगरे पाटलाला दिले ही निवेदन. तर आम्हाला अगर न्याय नाही मिळला तर 26 जानेवारीपासून आम्ही अवमरण उपोषण करणार. तर याची दखल शासनाने घ्यावं तात्काळ, ही आमची विनंती.